नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्यासह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. लखनऊ. कोविशिल्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत, त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रतापचंद्र यांनी शनिवारी SCJM 5 दंडाधिकारी शंतनू त्यागी यांच्या न्यायालयात 156(3) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आदर पुनावाला, ड्रग कंट्रोल डायरेक्टर, ICMR, आरोग्य सचिव आणि जागतिक आरोग्य संघटना WHO विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतापचंद्र यांनी 30 मे रोजी आशियाना ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे लखनौचे पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. अखेर त्यांना न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करावा लागला. कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. या लसीला ICMR, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे मान्यता प्राप्त आहे. विविध वृत्तपत्र, मासिकांनी, दूरदर्शनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यानुसार मी 8 एप्रिल रोजी गोविंद हॉस्पिटल, आशियाना पोलीस स्टेशन, रुचीखंड इथे लसीचा पहिला डोस घेतला. दुसऱ्या डोसची निर्धारित तारीख 28 दिवसानंतर दिली होती, परंतु मला सांगण्यात आलं की आता दुसरा डोस 6 आठवड्यानंतर दिला जाईल. त्यानंतर सरकारने जाहीर केलं की आता दुसरा डोस 6 नव्हे तर 12 आठवड्यानंतर दिला जाईल. लस घेतल्यानंतर माझी तब्येत ठीक नव्हती आणि 21 मे रोजी ICMR आणि आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद TV वाहिन्यांवरून पाहिली. ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं की कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, हेच तपासण्यासाठी मी 21 मे रोजी सरकारमान्य लॅब थारो केअर इथं कोविड अँटीजेन GT चाचणी केली, मात्र 27 मे रोजी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. म्हणजेच माझ्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत, उलट माझ्या शरीरातील प्लेटलेट्स 3 लाखावरून 1.5 लाखापर्यंत कमी झाल्या, त्यामुळे मला फक्त फसवलं असून माझ्या जीवाला देखील मोठा धोका निर्माण झाला, असं प्रतापचंद्र यांनी म्हटलं.